गणपती हे आपल्या सर्वांचं आवडतं दैवत. बाप्पा आपल्या घरी यावा, त्यांना आपल्याकडचा पाहुणचार घ्यावा असं प्रत्येक भक्ताला वाटतं. अनेकदा लहान मुलांच्या आग्रहास्तव घरात गणपती आणण्याची प्रथा नसतानाही गणपती बसवले जातात. परंतु पुढच्या वर्षी उत्साह मावळला की गणपती बसवणं सक्तीचं वाटू लागतं. मग त्यात भक्तिभाव राहत नाही, केवळ सोपस्कार उरतो. असं केल्यानं पाप पुण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परंतु जी गोष्ट आपल्याला सातत्यानं टिकवता येणार नाही त्याचा दूरदृष्टीनं विचार करून सुरुवात करायला हवी. असा पाहुणचार आपल्याला तरी आवडेल का? मग देवाचा तरी अवमान आपण का करावा? हा साधा विचार आपण केला पाहिजे. असं असलं तरी काही प्रासंगिक अडचणी लक्षात घेता शास्त्रानं कोणती तडजोड सांगितले. म्हणजेच घरी प्रथा असूनही काही कारणांमुळे यंदा गणपती आणता आले नाहीत तर काय करावं? चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. गणपती बसवणं हा कुळाचार नाही. भाद्रपदातील गणेशाच्या मूर्तीला आपण पार्थिव म्हणतो. तो मूर्तीपासून हातावर बसेल एवढ्याच उंचीचा बनवायचा, त्याची प्राणप्रतिष्ठा करायची, पूजन करायचं आणि लगेच विसर्जन करायचं. ही मूळ प्रथा होती. भक्तांनी आपल्या सोयीनं उत्साहानं त्यात भर घातली, गणपतीचा उत्सव केला. 2 दिवस 5 दिवस 10 दिवस घरी बसवला आणि निरोप दिला. गणपतींनीही भक्तांचा यथाशक्ती केलेला पाहुणचार वेळोवेळी स्वीकारला. एखाद्या वर्षी कोणाला गणपती बसवणं शक्य झालं नाही तर त्यांच्यावर कधी अवकृपा केली नाही की कधी भक्तांचा राग धरला नाही. पुढच्या वर्षी तेवढ्याच उत्साहात तो वाजत गाजत आला. त्यामुळे एक वर्षी गणपती बसला आणि दुसऱ्या वर्षी खंड पडला आणि पुढेही पडत राहिला तर त्यात कोणतेही पाप लागणार नाही. देवाची क्षमा मागून आपली अडचण सांगून देवाला निरोप दिला तरी देव आपले अपराध पोटात घेतो. पण म्हणून देवाला गृहीत धरणंही योग्य नाही. हे व्रत आहे, घेतलं तर पाळलं पाहिजे आणि जमणार नसेल तर भक्तिभावानं 2 हस्तक आणि 3रे मस्तक जोडून देवाला नमस्कार केला पाहिजे. तर घरी प्रथा असूनही काही कारणामुळे यंदा गणपती आणता आले नाही तर त्यात काहीच वावगं नाही. बाप्पा सर्वांचे आहे, ते सर्वांनाच आशीर्वाद देतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.